डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनं सगळा महाराष्ट्र हळहळला. मात्र सनातन प्रभागमधून डॉक्टर दाभोळकरांना श्रद्धांजली वाहण्याच्या नीतीनं पुन्हा एकदा एक गरळ ओकळत आली आहे. पुण्याच्या रस्त्यांवर बुधवारी जनतेचा आक्रोश पाहायला मिळाला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुणेकर रस्त्यावर उतरले होते. डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला असतानाच डॉक्टर दाभोळकरांच्या विचारांचा नेहमीच विरोध करणाऱ्या सनातन प्रभातमधून पुन्हा एकदा गरळ ओकली गेली आहे. जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित असतो या शिकवणीची आठवण झाली. जन्म आणि मृत्यू हे प्रारब्धानुसारच होतात. प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ मिळतं. आजारानं अंथरुणाला खिळून मरण्यापेक्षा किंवा शल्यकर्मानंतर वेदनादायी मृत्यू येण्यापेक्षा डॉक्टर दाभोळकरांना असा आलेला मृत्यू ही एक प्रकारे त्यांच्यावर ईश्वरानं केलेली कृपाच आहे. डॉक्टर दाभोळकर ईश्वर मानत नसले तरी ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ. डॉक्टर आठवले यांना काय म्हणायचं हे न समजण्या इतकी महाराष्ट्रातील जनता दूधखुळी निश्चितच नाही. तो ये संतों का एडिटोरियल है, हमारे गुरुजी ने स्वयं लिखा हुआ है और हमारे हिंदू धर्म में ऐसी उनका हेडलाइन है कि एक बार किसी का वैर होता है तो किसी भी के कारण मृत्यु होता है तो वैर खत्म हो जाता है. और हमारे गुरुदेव ने उनके नीचे लिखा है कि उनकी आत्मा को शांति मिले. आप मुझे बताइए कि एक संत कह रहे हैं कि उनकी आत्मा को शांति मिले, तो अगर जिनका हमने पूरे पिछले 10 साल से विरोध किया है उसके एक सद्भावना है उसको इस प्रकार से मत दीजिए. सनातन प्रभात मधील या श्रद्धांजलीवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. मरणांती वैराणी असं हिंदू धर्मामध्ये म्हटलं जाते की एकदा का माणूस मेला, त्याचा मृत्यू झाला, त्याचं वैर संपलं, मृत्यूनंतर त्यांच्यावर अंक काढायचा आणि चौका चौकामध्ये एक हिंदू द्विष्टा मेला असं एकेरी भाषेत उल्लेख करणं, हीच मानसिकता आम्ही दाखवतोय महाराष्ट्राला. याच मानसिकतेबद्दल सातत्याने मी स्वतः बोलतोय की हीच अतिरेकी मानसिकता आहे. मरणांतानी वैराणी अर्थात मृत्यूनंतर वैर संपतं या मथळ्याखाली डॉक्टर दाभोळकरांना वाहण्यात आलेल्या श्रद्धांजलीतून खरंच वैरभाव संपलाय का असा प्रश्न जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही. बंदुकीच्या गोळ्यांनी दाभोळकरांची झालेली निर्घृण हत्या ही ईश्वराची कृपा कशी असू शकते आणि हिंदुत्वाच्या मुलाम्याखाली असा विचार देणारे सनातनी नेमकं समाजात काय रुजवू पाहतायत याचा मुळातून विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. झी मीडियासाठी ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास एक पाऊल पुढे.